राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केवळ जनतेला फसवण्याचं काम केलं नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचं पाप देखील केलंय। राज्यातील मतदार या सरकारला माफ करणार नाही आणि महाड विधानसभा मतदारसंघात माणिक जगताप यांचा आमदार म्हणून राज्याभिषेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता आणि आघाडीच्या प्रचार सोहळ्यात व्यक्त केलाय। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काढलेल्या शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप किल्ले रायगडावर करण्यात आला, त्यानंतर महाड शहरातील शिवाजी चौकात यात्रेची सांगता आणि आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली। त्याप्रसंगी ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होत होतो तेव्हा महाडवासियांनो, खरं तर तुमच्या डोळ्यासमोर जी घटना घडली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं आयुष्य रयतेसाठी उधळून दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर उभं राहून कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणा देण्याची हिम्मत जर कोण करत असेल तर याला पदाचा आणि सत्तेचा उन्माद आलाय, माज आलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराज एक अभूतपूर्व असं चैतन्य आहे। त्याला जो माणूस प्रामाणिकपणे साथ घालतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज नावाचं चैतन्य तितक्याच उत्कटतेनं प्रतिसाद देत। जेव्हा साध प्रामाणिक असेल तर प्रतिसाद तितका उत्कट महाराजांचा असतो। विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर उभं राहून जर एखादी व्यक्ती राजकीय पक्षाच्या आणि कुणा व्यक्तीच्या नावानं घोषणा देत असतील तर महाराज बघून घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण भले 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 जे स्वराज्याच्या छाताळावर नाचायला निघाले होते ते मातीत मिळाले, ज्यांनी त्यांना मातीत मिळवलं त्यांच्या समाधीवर उभं राहण्याचे जर धारिष्ट आणि धाडस कोणी करत असेल तर तुमचं राजकीय अस्तित्व याच मातीत गाडल्याशिवाय हे महाडकर गप्प बसणार नाही, तेवढं ठामपणे सांगतो। आणि खर तर नशीबवान आहात तुम्ही, लोकसभेच्या वेळी तुम्ही जो एक निर्णय घेतला, संपूर्ण देशामध्ये एक वेगळी लाट होती आणि ही वेगळी लाट असताना तुम्ही सगळ्यांनी रायगड वासियांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती अचूक होता हे गेले 3 दिवस अनुभवतोय। ते म्हणजे सुनीलजी तटकरे साहेबांना खासदार म्हणून तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवण्याचा। जेव्हा आम्ही संसदेत होतो जेव्हा शपथविधी सुरू होता, हा शपथविधी सुरू असताना तटकरे साहेबांची शपथ झाली आणि तटकरे साहेबांची शपथ झाल्यानंतर तटकरे साहेबांना मी विचारलं, साहेब ही शपथ जेवढी हातात दिली एवढीच बोलायची की याच्या पलीकडे काहीतरी बोलता येत? तटकरे साहेब म्हणाले, काय म्हणायचं, नियम तर एवढंच बोलायचं आहे। म्हटलं महाराजांचं नाव एकदा तरी संसदेत घुमलं पाहिजे असा विचार करतोय। तटकरे साहेब अनुभवी असलं, तटकरे साहेबांनी सांगितलं, थांबा, शिवसेनेच्या अनेक खासदारांची शपथ व्हायची आहे, शिवसेनेच्या अनेक खासदारांची शपथ व्हायची आहे, काय म्हणतात जरा बघूयात। सगळ्यांची शपथ झाली पण आज अभिमानानं सांगतो, तटकरे साहेब खंबीरपणे सोबत उभे राहिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथेनंतर जय घोष करणारा मावळा तुमच्या समोर उभा आहे। लोकसभेचा निर्णय झाला, लोकसभेचा निर्णय लागल्यानंतर माध्यमांतून बघितलं असेल अनेक जण, जेव्हा अमोलजी तुम्ही ट्रोलची भाषा करता तेव्हा अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात। लोकसभेचा निकाल लागला, लोकसभेचा निकाल लागल्याबरोबर आधी किल्ले शिवनेरीवर गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक झालो। तटकरे साहेबांचा फोन आला की आपण प्रचाराची सुरुवात करताना आधी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन केली होती, आता निकाल लागलेला आहे, पुन्हा आपल्याला जायचंय। विचार करा, ही भावना
रायगडच्या खासदारांची ही भावना शिरूरच्या खासदारांची आणि शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यानंतर रायगडावर फिरकता येत नाही, दर्शनाला अयोध्येला नेलं जात. जनाशीर्वाद यात्रा महाड मध्ये येते, 20व्या मध्ये त्यांचे नेते मुक्काम करतात, पण महाड मध्येच किल्ले रायगड आहे ज्या छत्रपतींचं नाव घेऊन आपण राजकारण करतो, त्या छत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक व्हावंस वाटत नाही, उलट तुमच्या आमदारांना त्या समाधीवर पाय ठेवावासा वाटतो. यानंतर कधीतरी विचार करा, इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची नैतिकता आपल्यात उरली आहे का? मगाशी भाषणांमध्ये उल्लेख झाला, गेली 5 वर्ष ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपनं सरकार चालवलं, या सरकारविषयी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, अमोलजी मिटकरी सांगितलं, तटकरे साहेबांनी सांगितलं, त्यामुळे त्याच्या जास्त खोला जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की गेली 5 वर्ष या सरकारमध्ये 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, 1,42,000 कंपन्या बंद झाल्या, तरुणांना रोजगार कुठून मिळणार हा प्रश्न आज निर्माण झालाय. गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेकारी आज त्या महाराष्ट्रात निर्माण झालीय. असं असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीचा एक गाजर दाखवलं होतं, आचारसंहिता लागू झाली, आज महाराष्ट्रातला तरुण विचारतोय कुठं गेली मेगा भरती.